आरोग्य जागृति सुरू होते। आपल्या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 6 वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून तब्बल 1,625 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य महाराष्ट्रातील जवळपास 15,000 पेक्षा अधिक रुग्णांना झालं आहे आणि यामुळं 15,000 रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे आणि ही योजना आता महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पाहते आणि म्हणूनच या योजनेची संक्षिप्तपणे माहिती देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं गेलं आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष योजना अक्षरशः मृतावस्थेत होती। 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही शेकडो रुग्णांना फक्त 2.5 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेमध्ये जेव्हा गेल्या वर्षी एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी शिंदे साहेबांनी पहिलं काम जर काय केलं असेल तर हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं पुनरुज्जीवन केलं। या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी माझ्यासारख्या आरोग्यसेवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि गेल्या 6 वर्षामध्ये हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या योजनेचा आलेख हा वाढता राहिलेला आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 871 रुग्णांना जवळपास 7 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य गेल्या 6 वर्षामध्ये वितरित झालं आहे। या 871 रुग्णांपैकी विविध आजारांचे रुग्णांचा समावेश याच्यामध्ये आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर आहे, ब्रेन ट्युमर आहे, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट आहे। त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचं की नी रिप्लेसमेंटच्या 26 रुग्णांना 13 लक्ष रुपये वितरित करण्यात आलेत। ॲक्सिडेंट म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या 163 रुग्णांना जवळपास 1.25 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। ॲक्सिडेंट सर्जरी इतर ज्या आहेत त्यांना 2,75,000 केलेत। बेबी डिसीजेस जे नवजात अभ्रक आहेत ज्यांना जन्मल्यानंतर काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा 33 नवजात अभ्रकांना 18 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे थॅलिसिमिया मेजर ज्यांना असतं त्यांना लहान मुलांमध्ये रक्त चढवावं लागतं महिन्यातून एकदा दोनदा अशा लहान मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी 10 सर्जरीसाठी 15 लक्ष रुपये देण्यात आलेत। ब्रेन डिसीजेस जे आहेत विविध अशा 191 रुग्णांना जवळपास 1,35,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात मोठा जो आकडा आहे तो कॅन्सरचा आहे। या ठिकाणी 123 कॅन्सरग्रस्त रुग्णांना जवळपास 86 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच केमोथेरपीचे 38 रुग्ण आहेत त्यांना 22 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। म्हणजे जवळपास 1 कोटीची मदत ही कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी या ठिकाणी वितरित करण्यात आली आहे। कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीज 2 झालेल्या आहेत। हँड ट्रान्सप्लांटचे 1 सर्जरी झाली आहेत। हार्ट डिसीज म्हणजे अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी ज्यांना आपण म्हणतो अशा हृदयविकाराशी संबंधित रुग्णांच्यासाठी जवळपास 50 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुवा बदलण्याची सर्जरी या 34 रुग्णांना 52 लक्ष रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं विविध ट्रान्सप्लांटच्या रुग्णांना ही सगळी मदत मिळून ही मदत 7 कोटींपर्यंतचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं याची जी एक प्रेस नोटची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे ज्या आत्ता आजारांचा उल्लेख केला पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेमध्ये फक्त 5 ते 6 हजारांचा समावेश होता। मात्र जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आम्हाला निर्देश दिले की जास्तीत जास्त आजार वाढवा ज्या आजारांच्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण आपल्याकडे मदत मागायला येतात त्या आजारांचा समावेश करा आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी जी डॉक्टरांची तदर्थ समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण जवळपास 20 आजारांचा समावेश या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये केलेला आहे। त्यामध्ये आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या अनेक वेळेला आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील देता वृत्तवाहिन्यांवर आपण बातम्या देता की गावाकडे एखादा स्वयंपाकघरामध्ये काम करणारी आपली मातामाऊली असते काम करत स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना चूल असेल त्याला आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील देता वृत्तवाहिन्यांवर आपण बातम्या देता की गावाकडे एखादा स्वयंपाकघरामध्ये काम करणारी आपली मातामाऊली असते काम करत स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना चूल असेल गॅस शेगडी असेल स्टोव्ह असेल भडका उडतो आणि तो पेशंट भासतो। अशा भाजलेल्या रुग्णांना यापूर्वी कधीच CM रिलीफ फंडमधून मदत केली जात नव्हती अशा रुग्णांना आता आपण मदत करतोय। शेतामध्ये काम करत असताना आपला शेतकरी कष्टकरी किंवा शेतमजूर असेल त्या ठिकाणी विद्युतशी निगडीत एखादा DP किंवा तत्सम एखादं काम करत असेल
त्याला शॉक लागला, तर अशा शॉक साठी म्हणजे विद्युत अपघातासाठी यापूर्वी कधीही मदत केली जात नव्हती, त्याला आपण आता अर्थसहाय्य करतोय. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, कुठल्याही पद्धतीनं रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल तर त्याला आपण 1 लाखापर्यंत अर्थसहाय्य करतोय. सगळ्यात महत्त्वाचं ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला, बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या पेशंटचा, अनेक वेळेला आपण बघतो की नात्यांमध्ये जे लग्न होतं, मामाचा मुलगा, मामाची मुलगी किंवा अशा पद्धतीने जी लग्न होतात जवळच्या नात्यांमधले, अशा जवळच्या नात्यांमधल्या लग्नांनंतर अनेक वेळेला मुलांमध्ये सदोष मुलं जन्माला येतात आणि अशा मुलांना दर महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा रक्त चढवावं लागतं, त्याला थॅलिसिमिया मेजर आजार म्हणतात. अशा आजारांच्या बच्चूंना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी करावायची असते, त्याला आपण अर्थसहाय्य करतो 2 लाख रुपयांपर्यंतचं. कालच मी पैठणमधल्या एका मुकबधीर शाळेमध्ये भेट दिली होती. जन्मतः जे कर्णबधीर आणि मुखबधीर आहेत, जे बोलू शकत नाहीत आणि ऐकू शकत नाही, अशा मुलांना वय वर्ष 2 ते 6 मध्ये जर कॉक्लर इम्प्लांट नावाची सर्जरी वेळेमध्ये केली तर अशी मुलं देखील सर्वसामान्य जीवन जगू शकतात. तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ही देखील मुलं जाऊ शकतात. अशा जन्मतः मुखबधीर आणि कर्णबधीर मुलांच्यासाठी कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीसाठी आता आपण 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करतोय. आणि मला अभिमानानं सांगायचं की गेल्या 6 वर्षामध्ये 250 पेक्षा अधिक कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीज या मुख्यमंत्री सहायता निधीमधून झालेल्या आहेत आणि ही 250 कर्णबधीर मुलं, मुखबधीर मुलं आता गेल्या या शस्त्रक्रियांमुळे सर्वसामान्य जीवन जगू लागली आहेत. मला वाटतंय खूप मोठी उपलब्धी ही मुख्यमंत्री सहायता निधी योजनेची आहे की जी मुलं आयुष्यभर कर्णबधीर आणि मुखबधीर राहणार होती त्यांना शस्त्रक्रियेनंतर सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा खूप मोठा आधार मिळालेला आहे. नवजात अभरक असेल, अनेक वेळेला आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यानंतर लहान बच्चू असतं, त्याचं वजन 500, 600, 700 ग्रॅम असतं आणि ते 1.5 किलोपर्यंत होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं, NICU ज्याला म्हणतात. अशा लहान बच्चूंच्यासाठी देखील आपण नवजात अभरकांच्यासाठी मदत करतोय. लहान बच्चू जेव्हा जन्माला येतं अनेक वेळेला त्याच्यामध्ये हृदयाच्या संबंधित काही आजार जडतात. वैद्यकीय भाषेमध्ये हृदयाची जेव्हा गुंतागुंतीची सर्जरी असते त्याला ASD VSD म्हणलं जातं. आरोग्य जागृती.